एक नंबर डिश आहे. मी आलेलो आहोत आता वाडा. मिसळ जीजू दिसत नाही तो व्हिडिओ मध्ये, तर कसं आहे की दोन ड्रायव्हर खुळे झाले तुला तुझ्या लक्षात नाही येतो गाडी झाल्यावर. नमस्कार, मी राजश्री तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा असणार आहे फूड व्लॉग. कोल्हापूरमध्ये म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे जे फूड्स असतील, नवीन काहीतरी जे सुरू झालेलं आहे सध्या कोल्हापूरमध्ये, तर त्यावरती तू फूड व्लॉग बनव जेणेकरून आम्हालासुद्धा माहिती मिळेल आणि आम्हालाही तिथे जाता येईल. तर खास तुमच्यासाठी हा पहिला फूड व्लॉग मी करते आहे. तर माझी एक फ्रेंड आहे, काय झालं आहे की बरेच दिवस तिलाही मला भेटायचं होतं आणि आम्ही दोघीजणीसुद्धा जस्ट आमची एक 6-7 महिन्यांचीच मैत्री असेल, तर तिला भेटायचं होतं. आता अलीकडे आमचं भेटणं झालं नाही, तर या निमित्तानं म्हणलं मी तिला बोलले की चल आपण दोघीही जाऊयात आणि बघून तर येऊयात कशी आहे टेस्ट तिथे आणि मलाही कंपनी मिळेल. तुम्ही सगळेजणं बोल म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की जीजू दिसत नाही तो व्हिडिओमध्ये, तर कसं आहे की सकाळी ते लवकर जातात 8 वाजता आणि संध्याकाळी टायमिंग फिक्स नसतं यायचं त्यांचं. ज्या दिवशी मी डेली रुटीनचा वगैरे व्हिडिओ घेऊन येईन त्या दिवशी ते नक्कीच दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि मी असं नाही सांगणार की रोजच ते व्हिडिओमध्ये येतील, जसं जमेल त्यांना वेळ असेल त्यानुसार त्यांना मी व्हिडिओमध्ये नक्की घेईन. अजून एक महत्त्वाची गोष्ट की माझे सबस्क्रायबर्स किती झालेले आहेत, तर मला आत्ताच ॲक्च्युली 5000 जेव्हा झाले त्यावेळेस मी ते ऑन करणार होते, बट माझा बड्डे आहे 8 तारखेला, तर मला माझी इच्छा होती की मी त्या दिवशीच ऑन करावं आणि होपसो की मला जितके वाटतात तेवढे सबस्क्रायबर त्या दिवशी पूर्ण होतील आणि म्हणजे डबल सेलिब्रेशन होईल. सो सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जितके इच्छा आहे की एवढा आकडा व्हावा, तर तो काउंट होईल माझ्या सबस्क्रायबर्सचा. सो माझं बड्डेचं गिफ्ट म्हणून द्या ते तुम्ही सगळ्यांनी. तर चला आता आपण जाऊयात. ओके, तर मी तुम्हाला आता घरातून निघताना जे सांगितलं होतं माझी मैत्रीण आणि मी दोघीजणी चाललोय. खूप दिवसांनी भेटलो, आता किती ग 1.5-2 महिन्यांनी. हा 1.5-2 महिन्यांनी भेटलो. ती सुद्धा ती पण मॅरिड आहे, त्यामुळे जरासं तिथं पण काय घराच्या जबाबदाऱ्या वगैरे वगैरे असतात. सो आम्ही आता मस्तपैकी दोघीजणी चाललोय फूड ब्लॉगसाठी. मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही, ही मस्त आहे आणि प्लीज हिला खूप लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शी इज ट्राईंग सो हार्ड. ओके, तर आता मी ना डायरेक्ट जाणार राजारामपुरीमध्ये आणि आज काय केलं आहे, आमच्याकडे काही 2-व्हीलर वगैरे घेऊन आलेलं नाही आहेत, त्यामुळे आम्ही बसचा पास काढला आहे म्हणजे ते परवडतं. तुम्ही 35 रुपयाचा पास आहे ना, तो 35 रुपयाचा पास आहे, तर त्यातून तुम्ही कुठेही दिवसभर फिरू शकता. हां, कधी आलात कोल्हापूरमध्ये, तुम्हाला कोल्हापूर फिरायचं असेल तर बसचं पास काढून फिरा, ते स्वस्तात मस्त. तर खूप साऱ्या अथक वेटिंग नंतर आम्हाला बस भेटली. हां, किती वेळ झाला ग, 15-20 मिनिटं आली ना थांबलो. तशा जेव्हा नको असतात त्यावेळेस खूप साऱ्या दिसतील, पाहिजे असते तेव्हा भेटत नाही लवकर बस. आणि आमच्या समोरून 1-2 गेल्या बस, पण आम्ही बसलो होतो बोलत. तर चला आता आपण मस्तपैकी आमच्या लाल परीतून प्रवास करून जातो. बऱ्यापैकी रिकामी आहे. संध्याकाळी 5-6 टायमिंगला या तुम्ही, म्हणजे उभं राहायला जागा नसते. मी आलेलो आहोत आत्ता वाडा मिसळ राजारामपुरीमध्ये. फिरून घाम आला, गर्मी भरपूर आहे आणि आता खातो आणि तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे ती. आवाज येत नसेल माझा अजून, जरा मोठ्याने उडायला पाहिजे गाड्यांचा आवाज येतो. हां, तर आम्ही आता मस्तपैकी मिसळ टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे. चला आतमध्ये.
ओके तर आम्ही आत्ता काय मागवले वाडा मिसळ मागवलेली आहे. मोठ्याने बोलू वाटेना मला आसपास माणसं त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही शांतपणे बोलतोय. जरा ही आहे आमची वाडा मिसळ. मिसळमध्ये किती लागेल? 75 रुपये लागतं ना. हां 75 रुपयाला प्लेट आहे. आणि त्यामध्ये काय काय आहे? मिसळच्या प्लेटमध्ये पापड आहे, फरसाना आहे, हे काय आहे गं? कट आहे, दही आहे, कांदा आणि लिंबू आहे, सोलकढीसुद्धा आहे, त्याच्यानंतर 2 ब्रेडचे पीस आहेत, त्याच्यानंतर मध्ये आपली मस्तपैकी अशी कट असणारी तर्री असणारी मिसळ आहे. दही घालून तिखट लागलं ना की दही घालून खायचं मस्त लागतं. होय मला दहीच आवडत. दही नाही आवडत, दही खायचं. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये. वाटे छान आहे. ही वाटी किती छान आहे. घेऊन जाऊया. खरंच छान आहे, फार छान आहे. बऱ्याच कितीतरी वर्षांनी बाहेर मिसळ खाल्ली. मी घरातच बनवून खाते कधी. मी पण विशेष घरीच बनवते. मला तब्येत कमी करायची आहे पण आता सगळे फूड ब्लॉकर करायला लागलात. कमी करायचे आहे का वाढवायचे ते समजन आता. कर फूड ब्लॉक काय होईल ते. एक्सरसाइजला वाढवायची जास्त. एन्जॉय. इथून एंट्री आहे आणि इथून आत गेल्यावरती इकडे यांचं किचन. हे काय का म्हणतात त्याला? रिसेप्शन काउंटर. काउंटर आहे आणि इकडे बसण्यासाठी जागा आहे मिसळ खाण्यासाठी. तर आम्ही आलेलो आहोत वाडा मिसळमध्ये आणि खूप छान टेस्ट होती. तुला कशी वाटली? ऑसम. मी तर पहिल्यांदा खूप दिवसांनी अशी छान मिसळ. आता सगळ्यात पहिला फूड ब्लॉग आहे आणि पहिला मिसळचा मी तुमच्या इथेच करते. तर हे दादा जे आहेत ते तुम्हाला सांगतील की त्यांच्याकडे आता कुठले मिसळचे किंवा प्रकार किंवा अजून काय भेटतात ते आणि त्यांचा ॲड्रेस. कधी पण तुम्हाला मिसळचा स्वाद घ्यायचा असला तर नक्की तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या इथं. आणि आमच्या इथं तुम्हाला वाडा मिसळ म्हणजे आमचं जी स्पेशालिटी आहे ती तुम्ही एक ट्राय करून बघा. म्हणजे त्यात तुम्हाला सोलकढी, पापड, शेव, देवाटे असं म्हणजे थाळीमध्ये येणार. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडं कटवाडा वगैरे असते. एकदा अवश्य भेट द्या. ॲड्रेस सांगा तुमचा. राजारामपुरी 9वी गल्ली मोरे हॉस्पिटल जवळ. हां गच्च पोट भरलेलं आहे. आणि काय आम्ही आत्ता चाललो आहे लाडाची मस्तानी. हां वॉक करतच जाणार आहे. आत्ता आम्ही आहोत 9व्या गल्लीला. इथून आम्ही वॉक करतच जाणार आहे 13व्या गल्लीला चालत 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 मस्तपैकी दोघीजणी. आणि काय गं लाडाची मस्तानी. हां लाडाची मस्तानी एक कधी बरेच दिवस झालं ओपन ना. हां तिथे खूप छान मी बघितलं होतं ऑनलाईनच आणि मला जायचं होतं. म्हटलं आता तुम्हाला पण घेऊन जाऊया आम्ही मस्तपैकी खायला लाडाची मस्तानी. येस मस्तपैकी टेस्ट होती. आणि आज फर्स्ट टाइम मॅडमनी मिसळ खाल्लेत माझ्यासोबत. बरेचसे ॲडव्हेंचर असतात ते मॅडम माझ्यासोबत करत असतात. आणि आम्ही असं वेड्यासारखं रस्त्यावरनं चाललेलो आहोत कॅमेरा पकडून. रस्त्यावरून बोलत शूट करत चाललेलो आहोत. कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय न येतोय ही जरा शंका आहे. कारण थोडंसं अजून पण ऑकवर्डनेस जो असतो माणसांमध्ये ओढून बोलण्याचा किंवा आतमध्ये सुद्धा तिथे खूप सारे लोक होते. मग आपण मोठ्याने बोललो की त्यांना डिस्टर्ब होतं थोडं. सो त्यामुळे थोडंसं
हळू आवाजातच बोलत होते मी. आपल्याला काही फरक पडत नाही आता, आपण आता कामात नाही गेलेली माणसं आहोत. कोण काय बघतंय कोण काय म्हणतंय. राजारामपुरी 13वी गल्ली आणि तिथे चार्ली स्पोर्ट्स क्लब, तिथे कबाबी आहे. मस्तपैकी शांतपणे. तुला कसं वाटतंय? म्हणजे इथनं ॲम्बियन्स वगैरे मस्त असं खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं ना. आणि एकदम व्हाईट, सगळं व्हाईट व्हाईट थीम आहे. कम्प्लीट व्हाईट थीम आहे. रिलॅक्स आणि हा बघायला छान वाटतंय. काय मस्त नेहा कक्करची गाणी लागलेत आणि काय पाहिजेत. खूप थंड वाटतंय. हा कूल आहे वातावरण, कूल आहे. खायची आधी एक नंबर डिश आहे. काय नाव आहे? गुलाबजामून आईस्क्रीम डिश. खूप मस्त आहे, खूप टेस्टी आहे. आत्ता एकदम सगळं जाणार नाही, त्यामुळे सगळ्या डिश तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही. जसं जसं पुन्हा आणि कधी येऊ तेव्हा दाखवेन नेक्स्ट कुठेतरी डिश. हे घे खाणं मित्र. एक नंबर आहे गुलाबजामून. स्लाइस करून मस्त आहे काय वेळेला. जसं की तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे गुलाबजामून किती फेवरेट डिश आहे आमची. मस्त दोघींनाही डिश संपतच नाही आहे. झोप यायला लागली. एक मँगो मस्त आणि ही एवढीशी डिश दोघींना संपत नाही आहे. खाऊन खाऊन आता झोप यायला लागली. त्यामुळे कसं तरी कोण संपवणार आता. ओके तर आत्ता आम्ही मस्तपैकी लाडाची मस्तानी इथे काय खाल्लं. मँगो मस्तानी आणि आईस्क्रीम नाही गुलाबजामून आईस्क्रीम डिश टेस्ट केलेला आहे. खूप छान टेस्ट आहे आणि क्वांटिटी पण खूप जास्त होती आणि क्वालिटी पण चांगली आहे. आम्हाला संपत नव्हतं, थोडं शेवटी आम्ही ठेवून दिलं. तर नक्कीच भेट द्या आणि प्राईजसुद्धा त्या मनाने आहेत चांगले. तो नक्की व्हिजिट करा. मी ॲड्रेस पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो नक्की व्हिजिट करा तुम्ही सुद्धा. आणि काय नाही झालं. आता मी जाम झालं आहे आणि थोडंसं आता वॉकिंग करतच आम्ही फिरणार आहे आणि
मॅडमचं 5 तारखेला हॅपी वाला बड्डे आहे, आमचं 8 तारखेवाला हॅपी वाला बड्डे आहे. अयो मला असे 5 ऐकू आलं यार. 17 5 जुनला कोणाचा बड्डे आहे? बरं, तर मॅडमचं 17 तारखेला बड्डे आहे, माझा 8 तारखेला आहे. सो आम्ही जर असं ड्रेस वगैरे काहीतरी घ्यायचं आपल्या बड्डेसाठी म्हणून चाललो आहे. तिथे काही शॉपिंग वॉपिंग आम्ही दाखवणार नाही, कारण मग त्याच्या बड्डेची मजा काही राहणार नाही. काय शॉपिंग केली ती त्या दिवशीच बघायला भेटेल तुम्हाला. सो आम्ही तुम्हाला आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटेन. इतका जास्ती पाऊस पडला ना की काय विचारायचंच काम नाही, सगळे दरवाजे वगैरे बंद करावे लागले आणि खूप जोराचा वारासुद्धा होता, पाऊस पण होता. आत्ता थांबला आहे इथे थोडंसं आमचं वरच्या फ्लोअरवरती, म्हणजे 5th फ्लोअरला असल्यामुळे पाणी थोडं आतमध्ये येतं. सारखं नाही आहेत जे वळवाचा पाऊस किंवा कधीतरी जे अचानकपणे पाऊस पडतो त्यावेळेस पाणी आत येतं, बाकीच्या वेळेस येत नाही कधी. आणि इथे मस्तपैकी चहा आहे, चहा नाही सॉरी कॉफी आहे. कॉफी बनवलं आहे मी आत्ता आणि घेते तुमच्यासोबत गप्पा मारत मारत. व्लॉग्सचं जे टायमिंग आहे ते अजून फिक्स झालेलं नाही आहे, कारण माझंच रुटीन अजून व्यवस्थित बसलेलं नाही आहे. मग हे एडिटिंग वगैरे करणं, शूट वगैरे या सगळ्या ह्याच्यातनं एक फिक्स टायमिंग बसत नाही आहे. तर लवकरात लवकर ते सगळं मी जमवून आणेन आणि तुम्हाला एक फिक्स टायमिंगला माझे व्हिडिओज भेटत जातील. आणि सॉरी, खरंच सॉरी, मला बरेच कमेंट्स वगैरे आल्या की दीदी तू कर एक टायमिंग फिक्स वगैरे, खूप वाट बघावी लागते. तर खरंच सॉरी तुम्हा सगळ्यांना. आणि लवकरच मी टायमिंग फिक्स करेन एखादा आणि तुम्हाला त्या टायमिंगला नेहमी भेटत जातील माझे व्हिडिओज. सो आजचा मौसम खूप मस्त मस्तवाला मौसम आहे, मस्त मस्तवाला. पाऊस आवडतो मला, भरपूर आवडतो पाऊस, पण जमीन जी अशी चिखल होते ना ते आवडत नाही मला अजिबात. स्कूलमध्ये असताना तर इतका वैताग यायचा पाऊस पडला की पूर्ण कपडे पण ते घाणवायचे, आणि आपल्याला तेव्हा स्लीपर असायचे आपल्याकडे, तेव्हा कुठे आपल्याकडे एवढे सॅन्डल्स शूज वगैरे असायचे. मग ते स्लीपरच्या ज्या आमच्याकडे चिखळ्या म्हणतात, चिखल जो उडतो तो पूर्ण स्कूलचा युनिफॉर्म खराब व्हायचा. मस्त होते शाळेतल्या आठवणी. कधी कधी तो स्लीपर अडकून बसायचा त्या चिखलात. स्कूलचं जे ग्राउंड होतं, आत्ता छान केलेलं आहे सगळंच, पण आधी जे होतं ते मातीचं होतं, तर खूप असे पाय चिखलाने माखायचे. मग व्हरांडा असतो त्याला, मग ते काढत बसायचं. आपल्याला स्लीपरला जे लागलेलं असतं ते मजा यायची, पण ती पण मस्त एक वेगळीच मजा होती. आता वाजलेत तर रात्रीचे 12:30. एडिटिंग आत्ताशी कम्प्लीट होत आलं आहे, अजूनही झालेलं नाही आहे. उद्या ॲक्च्युली 2 दिवस आता नव्हतेच व्लॉग वगैरे काय टाकले, त्यामुळे उद्या थोडं लवकर तुमच्यासाठी व्लॉग आणायचा विचार आहे. बऱ्याच जणी मला मेसेज करत होत्या की अजून का नाही आलेला व्लॉग म्हणून. सो थोडं लवकर टाकायचा प्रयत्न करेन मी. अजून फूड व्लॉग जो होता तो फर्स्ट टाईमच केलेला आणि तुम्हाला आय होप आवडला असेल. फर्स्ट प्रयत्न होता आणि नक्कीच इथून पुढे प्रयत्नांमधून तो चांगला होत जाईलच आणि याची मी खात्री देते तुम्हाला. आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल, मजेत असाल, आनंदात असाल. असेच व्लॉग पाहत राहा, सपोर्ट करत राहा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.